प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत दिनेश. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरलेला आहे. त्याची आपल्याला दृश्य दिसतच असतील, पण भाजपचे उमेदवारही विधानभवनात दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येतील आणि जे 6 उमेदवार आहेत निवडणुकीच्या रिंगणात ते आपापला उमेदवारी अर्ज आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे साहजिकच काही चुरस निर्माण होते का, पण जी एक शक्यता व्यक्त केली जाते दाट शक्यता की बिनविरोध निवडणूक होईल, 7वा उमेदवार येणार नाही आणि त्यामुळे प्रत्येक जण या निवडणुकीत आपल्या उमेदवारांसह येतो आहे. एक भाजपचं शक्तीप्रदर्शनही बघायला मिळतं आहे आणि शिवसेना शिंदे गटातही शक्तीप्रदर्शन बघायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा हे उमेदवारी अर्ज आपला सादर करतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया मिळू शकेल. पण कल आहे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी याआधीच कालच जाहीर केलेलं आहे की भाजप 3 उमेदवारच देते आहे आणि त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचीच चिन्ह आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे साहजिक आता बावनकुळे हे विधानभवनात दाखल झालेले आहेत. मेधा कुलकर्णी आहेत, अशोक चव्हाण आहेत आणि गोपीछडे डॉक्टर अजित गोपीछडे असे उमेदवार भाजपकडून आहेत निवडणुकीच्या रिंगणात. तशी उत्सुकता कारण बिनविरोध असल्यामुळे साहजिकच आहे, तितकी उत्सुकता राहिली नाही. कारण मुख्य मुद्दा होता की प्रफुल्ल पटेल यांना जी उमेदवारी दिली गेलेली आहे काही तांत्रिक कारणं सांगितली जात आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा संदर्भात निकाल आहे, विधानसभा अध्यक्ष आपला निकाल देणार आहेत, पण पुढच्या काळात कदाचित काही तांत्रिक मुद्दे उपस्थित होऊ शकतात प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून. कारण शरद पवार गटानं चॅलेंज केलेलं आहे त्यांच्या राज्यसभा पदाला, राज्यसभा खासदार केला, त्यामुळे भविष्यात कुठली तांत्रिक चूक राहू नये यासाठी सावधगिरीचा हा उपाय मानला जातो आणि प्रफुल्ल पटेल आपल्याला निवडणुकीच्या रिंगणात बघायला मिळतात. श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन प्रफुल्ल पटेल हे विधानभवनात दाखल झाले आणि त्यांनी सर्वप्रथम आपला उमेदवारीचा अर्ज भरला आणि आता टप्प्याटप्प्याने भाजप शिवसेना शिंदेगट आणि काँग्रेस हे आपापला उमेदवारी अर्ज सादर करतील. आताच काँग्रेसची ही महत्वाची बैठक पार पडली आहे आणि त्यानंतर चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेसतर्फे आपला उमेदवारी अर्ज सादर करतील. त्यामुळे आज विधानभवनात ही पहिल्या सत्रात जी आपल्याला एकूण हलचल किंवा चलबिचल बघायला मिळते किंवा जो नेत्यांचा ओघ बघायला मिळतो तो उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी आहे आणि दुपारी 4 नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात महत्वाची सुनावणी म्हणजेच निकाल असल्यामुळे ते त्या राजकीय घडामोडींचंही केंद्रबिंदू असेल विधानभवन. त्यामुळे साहजिकच आज विधानभवनात राजकीय नेत्यांचं येणं आपल्याला पाहायला मिळत आहे.